Welcome, all of you. Myself, Professor Satish Aware, Singhakad Institute, Solapur from Civil Engineering Department. In this lecture, we are going to study about the ABC analysis but in Marathi language. If you want the same content in English language, go to the previous video uh, in this channel and visit it. Watch this. And if you want the same content in Marathi language, then watch this video. अप टू दी एंड प्रिवियस व्हिडिओ इज अबाउट ट्वेंटी फाय मिनिट्स मस्ट वॉच दिस नाव इन दिस व्हिडिओ वी आर गोईंग टू डिस्कस अबाउट द एबीसी अनालिसिस एबीसी अनालिसिस म्हणजे काय इट इज द टेक्निक हे टेक्निक आहे कशाचं टू कंट्रोल द इनव्हेंटरी ऑर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इन्व्हेंटरी म्हणजे काय असतं इट इज द लिस्ट इन्व्हेंटरी म्हणजे एक यादी असते यादीमध्ये वेगवेगळे मटेरियलची नावं असतात त्या त्या मटेरियलच्या नावांना आपण क्लासिफाय करतो ए टाईप बी टाईप आणि सी टाईप कशावरून अकॉर्डिंग टू देअर युसेज व्हॅल्यू युसेज व्हॅल्यू जिथं जिथं तुम्ही युसेज व्हॅल्यू शब्द ऐकता इट्स ऑलवेज ऑलवेज रिलेटेड टू द मनी ओके तर आपण आपल्याकडे असणाऱ्या मटेरियलमध्ये सर्वात जास्त पैसे कशा कोणत्या मटेरियलला घालवतो ओके फॉर एक्झाम्पल कन्स्ट्रक्टिंग द बिल्डिंग एक बिल्डिंग बनवायची आहे तर पूर्ण बिल्डिंग बनवताना नंबर ऑफ मटेरियल्स लागतात आपल्याला एक पाचशे हजार मटेरियल लागतात वेगवेगळ्या टाईपचे ओके सिमेंट सँड्स ब्रिक्स पेंटिंग फ्लोरिंग मटेरियल्स ओके इलेक्ट्रिकल फिटिंग्स प्लंबिंग एन नंबर ऑफ मटेरियल्स आपल्याला लागतं तर त्या मटेरियलमध्ये आपण सगळ्यात जास्त पैसे कशाला घालवतो त्या मटेरियला म्हणणार ए मटेरियल मीडियम पैसे कशावरती घालवतो त्याला म्हणताना बी मटेरियल आणि कमी पैसे आपण कोणत्या मटेरियलवरती घालवतो त्याला म्हणतो आपण सी मटेरियल ओके अकॉर्डिंग टू ते व्हॅल्यू वी आर गोइंग टू क्लासिफाई आपण तीन टाईपमध्ये क्लासिफाय करतो ए बी सीला ऑलवेज बेटर कंट्रोल ॲनालिसिस असं म्हटलं जातं त्यावरून त्याला ए बी सी नाव पडलं ए म्हणजे अल्वेज बी म्हणजे बेटर सी म्हणजे कंट्रोल ए बी सी अॅनालिसिस त्याला ऑल्सो नोन ॲज कंट्रोल बाय इम्पॉर्टन्स अँड एक्सेप्शन अँड प्रपोशनल व्हॅल्यू अॅनालिसिस हे पण त्याचे दोन सिनॉनिम्स आहेत आता ए आयटममध्ये कोणकोणत्या प्रकारचे आयटम येतात बघूया आपण आणि त्याला एज का म्हणायचं टेन पर्सेंट ऑफ टोटल नंबर ऑफ आयटम्स अकाउंटिंग टू सेवंटी पर्सेंट ऑफ ॲन्युअल युसेज व्हॅल्यू आता साधं एक्झाम्पल घेऊया आपण तुमच्याकडे शंभर आयटम्स आहेत ओके okay. त्यांची नाव ए बी सी डी काहीतरी असतील किंवा ए वन ए टू ए थ्री ए फोर ए फाईव अशी काहीतरी नावं असतील शंभर आयटम आहेत आणि त्यांची किंमत होते हजार रुपये ओके सगळे मिळून ना ए बी सी सगळे मिळून तुमच्याकडे शंभर आयटम आहेत आणि त्यांची किंमत होते हजार रुपये तर कुठल्या आयटमला तुम्ही ए आयटम म्हणणार की त्या शंभरमधले टेन पर्सेंट म्हणजे किती दहा आयटम्स असे आहेत ज्याची कॉस्ट सेवन्टी पर्सेंट आता हजारच्या सेवन्टी पर्सेंट किती सातशे रुपये म्हणजे शंभरमधल्या दहा आयटमवरती आपण सातशे रुपये वेस्ट कर इन्व्हेस्ट करतो तर ते सगळे आयटम्स दहा आयटम म्हणजेच ए टाईप ऑफ आयटम कळलं आता त्यावरती हाय कंट्रोल लागतो क्लोज कंट्रोल लागतो बरोबर कारण त्या आयटमची ऑबियसली किंमत जास्त आहे त्यामुळे त्याची चोरी होऊ नये त्याचं वेस्टेज कमी व्हावं टाईम टू टाईम आपल्याकडे अवेलेबल आहे का बघायचं जास्त पण अवेलेबल नको आहे एकदम कमी पण अवेलेबल नको आहे शॉर्टेज पण नको आहे त्या मटेरियलचं बरोबर जास्त एकदम स्टॉक करून ठेवला तर त्यावरती आपली इन्वेस्टमेंट जास्त असेल त्याचा मेंटेनन्स करायला पैसे जास्त जातात आणि कमी ठेवला तर शॉर्टेज यांचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे त्यावरती कंट्रोल प्रॉपर पाहिजे आणि हाय कंट्रोल पाहिजे म्हणजे टॉप मॅनेजमेंटचं त्या मटेरियलकडे लक्ष पाहिजे बरोबर एक्स्ट्रा केअर टेकन फॉर मिनिमम मॅक्झिमम अँड रिऑर्डर इन्व्हेंटरी लेवल आता मिनिमम आपल्याकडे सँड असेल तर सँड कमीत कमी साईटवरती किती पाहिजे जा, जास्तीत जास्त किती पाहिजे जा, आणि किती सँड संपल्यानंतर आपण परत रिऑर्डर करायला पाहिजे हे आपण प्रॉपरली आणि लक्ष देऊन करायला पाहिजे हाय इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट हेन्स प्रो प्रोक्युअर इन स्मॉल लॉट्स म्हणजे साठवणूक करण्याची एक सँड साठवायचे आपल्या सा साईटवरती सिमेंट दहा बॅग सिमेंट आपल्या साईटवरती साठवून ठेवायचं किंवा स्टोरेजमध्ये ठेवायचं आहे स्टोरेज यामध्ये तर त्याची कॉस्ट जास्त येत असते फॉर एक्झाम्पल घ्या पेवर बॅग्स पेवर ब्लॉक्स आपल्या साईटवरती शंभर पेवर बॅग्स ठेवायचे आहेत आणि शंभर सिमेंट बॅग्स साईटवरती स्टोअर करायचे तर कोणाला किंमत जास्त जाणार सिमेंट बॅग्सला ऑब्व्हिअसली कारण सिमेंट बॅग्सचं वेस्टेज होण्याचे चान्सेस असतात मॉइश्चरमुळे किंवा रेन वॉटरमुळे त्याच्यावरती प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे त्याचं स्टोरेज प्रॉपर पाहिजे त्यासाठी शेड पाहिजे शेडला परत कॉस्ट जाणार तसं पेवर आपण साईडवर तिकडे तिकडे टाकलं तरी त्यावरती तेवढी स्टोरेज कॉस्ट कॅरिंग कॉस्ट जात नाही ॲज कम्पेअर टू सिमेंट तर सिमेंटची चोरी होण्याचे चान्स असतात कारण ते महाग असतं कम्पेरेट्युवली पेवर त्याचा यूज जास्त असतो त्यामुळे त्याची इन कॅरिंग कॉस्ट म्हणजे स्टोरेज करायचं त्याला सिक्युरिटी गार्ड ठेवायचा त्याचा मेंटेनन्स प्रॉपरली ठेवायचा किती पा होते है, किती होत्या वापर किती वापरलेत किती राहिले आहेत हे जे करायचं असेल तर त्याची हाय इन्व्हेंटरी कॉस्ट जास्त असते त्यामुळे आपण ऑर्डर करताना स्मॉल लॉट साईज म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं ऑर्डर करतो वापरतो परत दुसरं ऑर्डर करतो वापरतो परत ऑर्डर करतो वापरतो असं म्हणजे ज्यामुळे त्यावरती कॅरिंग कॉस्ट आपली जाणारी कमी जावी आणि आपलं आपल्याला इकॉनॉमिक व्हावं होते तो कन्सेप्ट फिक्स्ड फिक्स्ड इंटरवल इन्व्हेंटरी कंट्रोल मे बी युज्ड ठीक आहे तर आपण सांगू शकतो की दोन महिने तर आम्हाला एवढ्या सिमेंट बॅग्स लागतात तर पुढच्या दोन महिन्यांत तर ऑर्डर येण्याची वाट बघू नको तू कंटिन्युअस मला दोन दोन तर एवढ्या सिमेंट बॅग्स देत राहा की ज्यामुळे माझ्याकडे शॉर्टेज पण पडणार नाही आणि जा ज्यामुळे मला जास्त साठवणूक पण करावी लागणार आहे बरोबर हे फिक्स्ड इंटरवल ठरलेला असतो त्याचा हाय टाईट चेक टाईट चेक अँड इन्स्पेक्शन ऑन इन्व्हेंटरी स्टोरेज टाईट चेक ठेवला हो जातो म्हणजे आपल्याकडे सिमेंट बॅग्स किती होत्या सँड्स किती होती किती वापरली किती राहायला पाहिजेत चोरी झाली नाही वेस्टेज झालं नाही हे आपण प्रॉपरली आणि टाईट चेक करतो त्याचा बरोबर एक्झाम्पल सँड स्टील फ्लोरिंग मटेरियल्स जर जर सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड एक्झाम्पल घेतलं आपण तर ते सँड येईल स्टील येईल आणि फ्लोरिंग मटेरियल्स येऊ शकतो त्यामध्ये आता लास्ट पॉईंट आहे फ्रिक्वेंट इन्स्पेक्शन दॅट इज मंथली म्हणजे याचा चेक हा आपल्याकडे किती स्टोर आहे याचा चेक हा आपण महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून दोन वेळा घेतो ए टाइप ऑफ आयटम तसं बीला आणि सीला हा चेकचा टाइम वेगवेगळा असतो ओके नाव ए टाइप ऑफ आयटम सगळे संपलेले आहेत त्याचे कॅरेक्टर समजले तुम्हाला आता बघूया आपण बी आयटम बी क्लास आयटम कुठल्या आयटमला बी क्लास आयटम आपण म्हणायचं ट्वेंटी पर्सेंट ऑफ टोटल नंबर ऑफ आयटम्स अकाउंटिंग टू ट्वेंटी पर्सेंट ऑफ अॅन्युअल युसेज व्हॅल्यू आता मग एक्झाम्पल घेऊया आपल्याकडे होते शंभर आयटम त्याची किंमत होती हजार रुपये बरोबर तर बी टाईपचे आयटम कोणते असतात शंभरच्या ट्वेंटी पर्सेंट वीस टक्के आयटम म्हणजे वीस आयटम म्हणजे वीस आयटम त्याची किंमत असेल दोनशे रुपये ट्वेंटी पर्सेंट पण यूज आहे ट्वेंटी पर्सेंट पण त्याची कॉस्ट आहे और व्हॅल्यू आहे तर त्याला म्हणतो आपण बी टाईप ऑफ आयटम तर त्यावरती मॉर्डर कंट्रोल ठेवला जातो रेग्युलर रिव्ह्यू घेतला जातो म्हणजे साईटवर आलं मटेरियल तर प्रॉपर एपेक्षा थोडासा कमी इम्पॉर्टन्स घेऊन किंवा कमी लक्ष देऊन पण त्याचा रिव्ह्यू घेतला जातो जसं एला तुमच्या रिसिप्ट पावत्या शेड्यूल डिलिव्हरी टाईम ओके okay, इन्स्पेक्शन हे प्रॉपरली ठेवलं जातं तसं बीला मॉडरेटली केलं जातं हे सगळे कन्सेप्ट ओके ओके मॉडरेट एफर्ट्स टेकन फॉर इन्व्हेंटरी लेवल किती मटेरियल राहिलं किती आणायला पाहिजे कसं आणायचं त्यावरती कॉस्ट किती जाईल हे आपण इन मॉडरेट लेवलला करतो मॉडरेट इन्व्हेंटरी कॉस्ट हेच प्रोक्युअर इन मीडियम लॉट साईज एकदम जास्त पण लॉट साईज मागवत नाही आपण एकदम कमी पण लॉट साईज मागवत नाही मीडियम लॉट साईजमध्ये आपण त्याच्या ऑर्डर्स घेतो ऑर्डर प्लेस अंदर स्टॅटिक कंट्रोल म्हणजे आलेल्या ऑर्डर आपल्याकडे क्वालिटी प्रॉपर क्वालिटीच्या आहेत का त्यामध्ये किती क्वालिटीचा लॉस आहे सगळ्या मटेरियलला सेम क्वालिटी आहे का ब्रिक आपण ऑर्डर केलं तर ब्रिक्स सगळ्या ब्रिक्स सेम साईजच्या सेम वेटच्या त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत प्रॉपर आहेत का स्टँडर्ड आहेत का सिमेंट ऑर्डर केलं तर सिमेंट सगळ्यांमध्ये पन्नास किलोचं आहे का सगळ्या बॅग्समध्ये हे एक स्टॅटिक ऑर्डरने आपण चेक करतो हा हाय कन्सेप्ट आहे स्टॅटिक ऑर्डर क स्टॅटिक कंट्रोलचा तो आपण एकदा लास्ट चाप्टरमध्ये बघणार आहोत क्वालिटी कंट्रोल चार्टमध्ये ओके त्या टाईपचं कंट्रोल इथं वापरलं जातं इंटरमिडिएट चेक जसं की ए टाईप ऑफ मटेरियलला हाय चेक असतो इथं इंटरमिडिएट चेक असतो नाव इंटरमिडिएट पिरॉडिक इन्स्पेक्शन दॅट इज कॉर्टरली जसं ए टाईपचे आयटम आपण महिन्यातून एकदा महिन्यातून दोन वेळा चेक करतो किती आणले होते किती राहिले त्याचं बिल आहे का प्रॉपरली बिलची यादी आहे का त्याचा मेंटेनन्स प्रॉपर राहतोय का हे आपण आठवड्यातून दोन आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा कंपल्सरी घेतोच घेतो तसं याचा चेक हा याचं इन्स्पेक्शन तर हे दोन महिन्यातून एकदा किंवा तीन महिन्यातून एकदा घेतलं जातं क्वार्टरली म्हणजे तीन महिन्यातून एकदा ओके आता हे सिव्हिल इंजिनिअर एक्झाम्पल बघायचे म्हणले तर या याचे एक्झाम्पल येतात ब्लॉक ब्रेक्स सिमेंट्स पेंटिंग्स डोअर्स बाथरूम फिटिंग एक्सेट्रा की ज्याचे ज्याची ट्वेंटी पर्सेंट यादी असते आणि त्याचे कॉस्ट पण टोटल कॉस्ट ट्वेंटी पर्सेंट ते घेतात ओके आता बघूया सी टाईप ऑफ आयटम शेवट टाईप आहे ए बी सी मधला सी टाईप ऑफ आयटम ऑर सी क्लास आयटम ओके आता सी क्लास आयटम कशाला म्हणतो जनरली सेवंटी पर्सेंट ऑफ सॉरी जनरली सेवंटी पर्सेंट ऑफ दी नंबर ऑफ आयटम्स अकाउंटिंग फॉर टेन पर्सेंट ऑफ द ॲन्युअल युसेज व्हॅल्यू म्हणजे जसं आधीच एक्झाम्पल तुमच्याकडे शंभर युनिट आहेत आणि सगळ्यांची कॉस्ट ही हजार रुपये आहे तर सीमध्ये त्यातले सत्तर युनिट असतात सत्तर आयटम असतात ज्याची कॉस्ट फक्त शंभर रुपये असते लक्षात घ्या ज्याची कॉस्ट फक्त शंभर रुपये असते आणि सत्तर आयटम असतात तर त्या सगळ्या सत्तर आयटमला आपण म्हणतो सी टाईप ऑफ आयटम ज्याची कॉस्ट कम्पॅरेटिवली एकदम कमी असते आणि बीपेक्षा ओके आता तुम्ही म्हणाल हे सत्तर टक्के फिक्स आहे का हे दहा टक्के फिक्स आहे का नाही हे सत्तर मे बी सिक्स्टी होईल मे बी सेवन्टी होईल और मे बी एट्टी होईल लक्षात घ्या सत्तर ते ऐंशीच्या रेंजमध्ये असेल आणि हे दहा फिक्स नसतं हे पाच होईल पंधरा होईल और वीस पण होऊ शकतं ओके ऑन ऑन ॲव्हरेज आपण सत्तर पकडलो असं हार्ड अँड फास्ट रूल नाही की कंपल्सरी हाच रूल नाही की एवढंच पर्सेंट पाहिजे पण नॉर्मली या रेंजमध्ये आपण वापरतो सगळीकडेच ओके आता सी टाईप ऑफ आयटममध्ये लेस कंट्रोल असतो जसं की एमध्ये हाय बीमध्ये मॉडरेट सीमध्ये लेस कंट्रोल असतो इन फ्रिक्वेंट रिव्ह्यू त्यालाच म्हणतो आपण नाव निग्लिजिबल एपर्स टेकन फॉर इन्व्हेंटरी लेवल मेंटेनन्स जसं की हाय एफर्ट्स मॉडरेट एफर्ट्स टेक केले जातात ए आणि बीमध्ये तसंच इथं निग्लिजिबल एफर्ट्स घेतले जातात की एवढेच ऑर्डर करायला पाहिजे एवढ्या दिवसांनीच ऑर्डर करायला पाहिजे असं कंपल्सरी ठरवलं नसतं साईटवर कमी पडलं ते मटेरियल कमी पडतं असं वाटलं की आपण ऑर्डर देतो कधी कधी जास्त पण ऑर्डर साईटवरती पडून राहते म्हणजे त्याचा प्रॉपर आपण विचार करत नाही की सी टाईप ऑफ आयटम एवढंच ऑर्डर करायला पाहिजे एव्हा तेव्हाच करायला पाहिजे असं एवढं लक्ष दिलं जात नाही ओके व्हेरी लेस इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट हेज ऑर्डर इन बल्क साईज आता साईटवरती तुम्हाला सिमेंट बॅग्स पण स्टोअर करायचे आहेत फॉर एक्झाम्पल आणि बाइंडिंग वायरचे पाउच पण स्टोअर करायचे किंवा बाइंडिंग okay. वायरचे बंडल्स स्टोअर करायचे ओके तर दहा सिमेंट बॅग्स तुम्हाला एक महिना स्टोअर करायचे आहेत आणि दहा बाइंडिंग वायरचे बंडल्स एक महिना स्टोअर करायचे तर कोणाला तुम्ही जास्त पैसे घालवता फक्त स्टोअर करायला विकत घेण्याचं सोड़ सोडून फक्त स्टोअर करायला तर ऑब्वियसली सिमेंटची काळजी तुम्हाला जास्त घ्यावी लागते बरोबर कारण त्याचं वेस्टेज जास्त होऊ शकतो मॉइश्चरमुळे त्याचा लॉस पण होऊ शकतो तसं बायंडिंग वायरचा लॉस झाला तरी एकदम निग्लिजिबल असतो आपण दुसऱ्या वायर घेऊ हो शकतो बरोबर चोरी जरी झाली तर बाइंडिंग वायरची सिमेंटपेक्षा चोरी कमी होते ओके किंवा कमी खर्चिक असते त्यामुळं हे सगळे विचारात घेतले तर त्याची इन्वर्टर कॅरिंग कॉस्ट एकदम कमी असते बायंडिंग वायर आपण साईटवरती इकडे तिकडे टाकून दिल्याचं चालतील पण सिमेंट सँड स्टील्स हे आपण इकडे तिकडे टाकू शकत नाही कारण त्याची किंमत जास्त असते ऑब्वियसली त्यामुळं हे ऑर्डर करताना आपण बल्क साईजमध्ये ऑर्डर करतो सी टाईप ऑफ आयटम आणि याचाच फायदा होतो की जास्त साईजमध्ये ऑर्डर केल्यामुळे त्यावरती डिस्काउंट आपल्याला मिळतो हा एक सी टाईप ऑर्डरमध्ये सी टाईपच्या ऑर्डरमध्ये एक प्लस पॉईंट आहे फिक्स्ड ऑर्डर क्वांटिटी सिस्टम मे बी यूज्ड ऑर मे नॉट बी यूज ठीक आहे आता साईटवरती गरज नाही तरी आणून पडल्या बायंड बायंडिंग वायर्स खिळे स्कॅफोल्डिंगच्या फळ्या येऊन पडल्या तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही किंवा एक uh, दोन दोन महिन्यांना तीन तीन महिन्यानं मला एवढे खिळे लागणार आहेत एवढे नेल्स एवढे नटबोल्ट किंवा एवढे बायंडिंग वायर्स लागणार आहेत आपण असं रँडमली फिगर दिलो लमसम फिगर दिलो की ते येतील तसंही चालेल किंवा साईटवरती ते मटेरियल संपत आले असं कळायला आपल्याला नंतर ऑर्डर दिली तरीही चालेल मे बी हे फिक्स नाही की हे फिक्स्ड ऑर्डर कॉन्टिन्युअस व्हायला पाहिजे तर हो मे बी होऊ शकतं मे बी लमसम ऑर्डर होऊ शकते लो चेक अँड इन्स्पेक्शन ऑन इन्वर्टरी स्टोरेज किती मायंडिंग वायर आणली होत्या किती नेल्स आणले होते हे आपण एक एक मोजत बसू शकत नाही बरोबर किती खिळे आणले होते मी पाच किलो खेळ आणले मग पाच किलो खिळीमध्ये किती खिळे बसतात मी किती वापरले किती वाप राहिले हे एकदम आपण बारीक बारीक विचार करत नाही सी टाईप ऑफ आयटमचा त्यामुळे लो चेक असतो लो इन्स्पेक्शन असतो ऑन इन्व्हर्टरी स्टोरेज मग वर्षातून कधीतरी एकदा सहा महिन्यातून एकदा चेक केलं जातं की आपल्याकडे सी टाईपचे आयटम किती आहेत किती राहिले किती वापरले आहेत अजून कधी ऑर्डर करायला पाहिजेत हे महिन्यात सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा केलं जातं आता यामध्ये जर सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम्पल बघितले आपण तर ॲग्रिगेट स्टोन ॲग्रिगेट ऑर क्रस्ड स्टोन्स ओके आर <coughs> ऑर आर्टिफिशियल अँड विंडोज फ्रेमवर्स पेवर्स इलेक्ट्रिकल फिटिंग्स ग्लास रेलिंग्स पाईप्स स्कॅप होल्डिंग नेल्स म्हणजे खिळे नट्स बायंडिंग वायर्स एक्सेट्रा हे सगळे सी टाईप ऑफ आयटममध्ये आहेत की ज्यावरची कॉस्ट आपल्याला सगळी कॉस्ट एकदम कमी जाते आता बघूया ॲडव्हानेजेस ऑफ एबीसी अॅनॅलिसिस एबीसी अॅनालिसिसचे ॲडव्हान्टेज म्हणजे फायदे काय काय आहेत इट इज अ डायनॅमिक प्रोसेस न? ही डायनॅमिक प्रोसेस आहे यामध्ये काय होतं बेसिकली जर आपल्याला आपले, आपले पहिल्यांदा शंभर शंभर आयटमची लिस्ट होती सपोज काही करणार असतो आपले आयटम्स वाढले एकशे दहा झाले एकशे वीस झाले तर आपण लगेच पटकन त्याचं ए बी सॅनालिसिस करू शकतो जरी दहा आयटम टम वाढले तर सगळ्यांचं परत रिपीट कॅल्क्युलेशन करून रिपीट एबी सॅनालिसिस करू शकतो याचं हा कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपरली एक्झाम्पल्स सॉल्व्ह झाल्यानंतर कळेल ॲक्च्युली इट इज अ डायनिंग प्रोसेस कशी आहे कसं ए बी सी करायचं याची न्युमरिकल आपण बघतो याच्या पुढच्या लेक्चरमध्ये तर त्यामध्ये हा कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपरली कळेल की त्याचं ॲप्लिकेशन कसं होतं प्रॅक्टिकल लाईफमध्ये इट हेल्प्स इन अ सिलेक्टिव्ह कंट्रोल ओव्हर अ कॉन्सन्ट्रेटिव्ह हे वेअर इट इज नीडेड बरोबर वचे ए आयटमवरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे बीवरती मॉडरेट आणि सीवरती नाही दिलं तरी चालतं असं एक कन्सेप्ट आहे हे आपल्याला कधी कळतं जेव्हा आपण ए बी सायन्सिस करतो तेव्हा समजतं की आपल्या वापरातले आपल्या कन्स्ट्रक्शनमधले मॅन्युफॅक्चरिंगमधले कुठले आयटम हे जास्त महत्त्वाचे आहेत हे आपल्याला तिथं समजतं ओके आणि त्यावरती आपण जास्त लक्ष देतो नाव तीन थर्ड इट प्रोवाइड मोर साऊंड मोर साऊंड कॉस्ट परस्पेक्टिव ओके टू असाईन प्रायोरिटीज इन कॉस्ट रिडक्शन प्रोग्राम आता कॉस्ट रिडक्शन प्रोग्राम म्हणजे काय आपल्याला समजतं की ए टाईपचे आयटम एवढे आहेत त्यावरती आपले सगळ्यात जास्त पैसे खर्च होत आहेत म्हणजे दहाच आयटम आहेत आए, दहावरती आपले सत्तर रुपये खर्च होत आहेत पर्सेंटेजमध्ये बघितलं तर तर मग त्यावरचा खर्च कमीत कमी व्हावा यासाठी आपण काहीतरी कॉस्ट रिडक्शन प्रोग्राम करतो म्हणजे सिमेंटला काहीतरी अल्टरनेटिव्ह सापडतं का ओके सँडला काही अल्टरनेटिव्ह सापडतं का कमी प्राईजमध्ये स्टीलची प्राईस कमी करायची आहे तर आपण काय करू शकतो दुसरे ऑप्शन्स काय आहेत कॉस्ट रिडक्शन प्रोग्राम काय करता येतील त्यावरती वेस्टेज कसं कमी करता येईल रियूज काय करता येईल का त्या मटेरियलचा हे आपण प्रॉपरली बघतो ओके तसंच शेड्युलिंग त्याचं डिलिव्हरी प्रॉपरली होते का त्याची क्वालिटी ए आयटमची व्यवस्थित मिळते का कारण ऑब्वियसली आपण त्यावरती पैसे जास्त खर्च करतो आहे तर त्याची काळजी आज जास्त करायला पाहिजे हे आपल्याला इथून समजतं ना फोर्थ ॲडवांटेज इट्स अवॉइड वेस्टेज ऑफ टाईम एंड एनर्जी फॉर मेंटेनिंग क्लासचे आयटम्स जसं मग अशी सांगितलं की कि साईडवर किती खिळे राहिले किती बाइंडिंग वायर राहिल्या किती टाईल्स राहिल्या पेवर्स किती राहिल्या हे आपण सारखं 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 बघत नाही ओके okay. टाईल्स म्हणजे एकदम लो क्वालिटीचे टाईल्स एकदम हाय क्वालिटीच्या फ्लोरिंग टाईल्स कन्सिडर कर करत नाही आपण त्याला एमध्ये घेतो आपण सीमध्ये एकदम पेवर टाईपच्या टाईल्स असतात त्या किती राहिल्या हे आपण पिरॉडिकली मोजत नाही आणि ते मोजण्यासाठी आपण एनर्जी आणि आपला टाईम पण वेस्ट करत नाही कारण आपल्याला समजतं की ते सी टाईपचे आयटम आहेत बरोबर त्यावरती जास्त एफर्ट्स घेऊन पण फायदा नाही आणि त्याचे लॉस होण्याचे चान्सेस पण कमी असतात वेट होण्याचे चान्सेस पण कमी असतात इट इज टू कंट्रोल रॉ मटेरियल सेमी फिनिश्ड अँड फिनिश्ड गुड हे कुठं कुठं ॲप्लिकेबल आहे रॉ मटेरियलसाठी पण यूज होतं फिनिश्डसाठी आणि सेमी फिनिश्डसाठी पण यूज होतं आता बघूया लास्ट कन्सेप्ट लिमिटेशन ऑफ ए बी सी आता इथे एक पॉईंट प्रामुख्यानं सांगायचं आहे तुम्हाला की ए बी सी त्यांची किमतीनुसार आपण क्लासिफाय केलं पण हेच जास्त महत्त्वाचं बी कमी महत्त्वाचं सीला महत्त्वच नाही असं म्हणू शकत नाही तिन्ही मटेरियलला प्रॉपरली इम्पॉर्टन्स आहे त्याचा काहीतरी त्याचं त्याचं महत्व आहे तुमच्याकडे एक हजार रुपये एक लाख रुपयाची बाईक आहे त्या बाईकमध्ये हवा किती रुपयाची भरतो आपण दहा रुपयाची तर दहा रुपयाचीच हवा नसेल त्या बाईकमध्ये तर त्या तुमच्या एक लाखाच्या बाईकचा काहीही यूज होत नाही बरोबर जरी सी टाईपला आयटमला आपण निग्लेक्ट करू शकत नाही इग्नोर करू शकत नाही त्याची काळजी कमी करतो त्याचा स्टोरेज त्याचा मेंटेनन्स किंवा त्याची देखरेख कमी बघतो सी टाईपचं आयटम पण त्याला प्रॉपर एकदम निग्लेक्ट करू शकत नाही बाइंडिंग वायर नसेल साईटवरती तर तुम्ही आर सी सी स्ट्रक्चर बनवू शकत नाही बरोबर त्यामुळे बायंडिंग वायरचं पण तेवढंच महत्त्व आहे जेवढं सिमेंटचं महत्त्व आहे साईटवरती तिसरं एक्झाम्पल घेतलं तुमचं तुमच्याकडे एक आर्मी आहे पन्नास हजार लोकांची आर्मी आहे आणि आर्मीसाठी तुम्ही पाठवतायत आणि आर्मीकडे शूजच नाहीत कोणाकडे शूज नाही सगळं त्यांच्याकडे सगळ्या स्किल आहेत पण शूजच नाहीत तर ते, ते प्रॉपर लढाई करतील का ऑब्वियसली नाही शूजची किंमत किती राहणार एकदम कमी बाकीच्या इक्विपमेंटपेक्षा गन्स और अदर वॉर इक्विपमेंटपेक्षा शूजची प्राईस एकदम कमी असेल पण तेच जर नसेल तर ते प्रॉपरली वॉर करू शकत नाहीत त्यामुळे ए टाईप आयटम असेल बी टाईप असेल सी टाईप असेल तुम्ही कोणालाही इग्नोर करू शकत नाही सगळ्यांना सेम इम्पॉर्टन्स आहे फक्त त्याचं इन्व्हेंटरी करण्यामागे कंट्रोल करण्यामागे आपण त्याला क्लासिफाय करतो बरोबर आर यू गेटिंग दिस पॉईंट नाव लेट्स सी द लिमिटेशन्स इट इग्नॉर्स ऑल आस्पेक्ट ऑदर दॅन ॲन्युअल युसेज व्हॅल्यू आपण एबीसी क्लासिफाय करताना फक्त आणि फक्त ॲन्युअल युसेज बघतो म्हणजे वर्षातून त्या आयटमला माझे किती रुपये खर्च होत आहे वर्षातून त्या दुसऱ्या आयटमला माझे किती रुपये खर्च होतात फक्त खर्च किती होतो आहे आणि वर्षातून किती होतं एवढंच बघतो आपण त्या आयटम मार्केटमध्ये कधी आलं त्याची मार्केटमध्ये महागाई किती होती स्वस्ताई काय होती त्याची मार्केटमध्ये लीड टाईम होता का म्हणजे ऑर्डर दिली किती दिवसांनी ऑर्डर आली हे काहीही विचारात घेत नाही तसं घ्यायला पाहिजे पण होत नाही तसं हे एक लिमिटेशन आहे सेकंड लिमिटेशन एबी इज नॉट अपडेट अपडेटेड पिरॉटिकली जर ते पिरॉडिकली अपडेट नाही केलं इफ नॉट अपडेटेड पिरॉडिकली द रिअल पर्पज ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल मे बी डिफिटेड आपण म्हणजे वर्षातून व्हायलाच पाहिजे सी सॅनॅलिसिस तर आपण नाही केलं तर त्याचा यूज होत नाही बरोबर मग काय होतं की कधी कधी प जर आपली साईट चालू आहे तर साईटच्या साईट चालू असताना एंडला आपल्याला एकदम पेंटिंगची गरज असते मग पेंटिंग आपण एमध्ये टाकणार का स्टार्टिंगला एक आपण चालू असतं मोरूम फिलिंग चालू असतं तर मुरूमला आपण एमध्ये टाकणार का नाही तर सगळ्यांचं सगळं झाले पूर्ण साईट कन्स्ट्रक्शन झाली तेव्हाच आपण त्याचं ते अनालिसिस करायला पाहिजे कळतंय पिरॉडिकली करायला पाहिजे जर आपण ते प्रॉपर वेळेवर वेळच्या वेळी नाही केलं तर कुठलेही आयटम कुठल्याही कॅटेगरीमध्ये जातील आणि आपल्याला कन्फ्युजन होईल किंवा प्रॉपर त्याचा एबीसीचा पर्पज सॅटिस्फाय होणार नाही समजला म्हणजे पिरॉडिकली करणं गरजेचं आहे जर नाही झालं तर यूज नाही ए बी सी अॅन्सीसचा तिसरं लार्ज स्टॉक ऑफ सी आयटम्स मे कॉज प्रॉब्लेम्स ऑफ स्टोरेज स्पेस म्हणजे आपण समजतो की सी टाईपच्या आयटमला स्टोरेजसाठी कमी जागा लागते किंवा स्टोरेजसाठी कमी खर्च होतो जर आपण स म एकदमच सी टाईपचे आयटम भरपूर मागितली म्हणजे साईटवर एकदम पेवर वगैरे आणून ठेवल्या आपण स्कॅप फोल्डिंगच्या फळ्या वगैरे आणून ठेवल्या नेल्स वाइंडिंग uh, वायर्स खूप आणून ठेवल्या तर मग स्पेसचा प्रॉब्लेम येऊ शकतो बरोबर जास्त असेल तर ऑब्विस्ली फलफरेज म्हणजे चोरी वगैरे होऊ शकते त्याची डेटोरेशन होऊ शकतं गंजू शकतात झिजू शकतात चोरी होऊ शकते हा लॉस पण मग हळूहळू जास्त वाटायला लागतो आपल्याला ते जास्त ऑर्डरमध्ये आपण आणून ठेवले तर आणि लास्ट व्हेन लार्ज नंबर ऑफ व्हरायटी ऑफ इन्व्हेंटरीज आर इन वर्ल्ड म्हणजेच आपण शंभर आयटम पकडले तर ठीक आहे जर हजार आयटम असतील एक पन्नास हजार आयटम असतील वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची कॅटेगरीज uh, व्हरायटी वेगवेगळी असेल काही जास्त कॉस्ट घेत असतील काही कमी कॉस्ट घेत असतील तर आपल्याला ते तीन पार्टमध्ये कडणं डिफिकल्ट जातं कारण त्याला आपल्याला जास्त पार्टमध्ये करावं लागतं ऑब्वियसली मग ते मे बी आसेल, 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 ए असेल बी असेल सी असेल डी असेल ई असेल तुम्ही हे कितीही वाढवू शकता असं कंपल्सरी नाही की फक्त ए बी सीस पाहिजे असं कंपल्सरी नाही तुम्ही कितीहीपर्यंत कितीपर्यंतही अॅनालिसिस करू शकता पण बेसिकली मॅक्झिमम केसमध्ये हे तीन पार्टमध्येच केलं जातं तर व्हरायटी जास्त असेल तर आपल्याला जास्तमध्ये करणं गरजेचं आहे हे या लिमिटमध्ये सांगायचं आहे सा, फोर्थ लिमिट ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा मॅनेजमेंटवरचे सेम सेम टाईपचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील इझी लँग्वेजमध्ये तर चॅनलला सब्सक्राइब करा पहिल्यांदा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा थँक्यू